जर ते आशीर्वाद चालत नसतील तर त्यांच्या आशीर्वादानं निवडून आलेल्या पदाचा राजीनामा देऊन तात्काळ बाजेल व्हा. मग बोला, बाळासाहेबांचं नाव आम्ही पूर्वीपासून घेत आलेलो आहोत. बाळासाहेबांच्या विचारावरच आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आलो, काम करत आहोत, काम करत राहू. आणि युती असल्यामुळं या देशाचे सन्माननीय पंतप्रधान म्हणून मोदीजी सुद्धा आमच्या पोस्टरवर असतातच. ते बाळासाहेब आणि मोदीजींचे फोटो लावूनच आम्ही सगळ्या निवडणुका, या मागच्या दोन निवडणुका आम्ही जिंकलेल्या आहेत. माझं आव्हान आहे, मागेही मी बोललो होतो की आदित्य ठाकरेंनी सुद्धा नरेंद्र मोदीचा फोटो लावून मोदीजींचा आशीर्वाद घेऊन आणि बाळासाहेबांचं नाव घेऊन विधानसभा जिंकलेली. त्या संजय राऊताला माझा प्रश्न आहे, इथे आदित्यला जाऊन विचार की तू कशावर निवडून आला, त्यावेळेस मोदीजीचे आशीर्वाद चालले. आणि जर ते आशीर्वाद चालत नसतील तर त्यांच्या आशीर्वादानं निवडून आलेल्या पदाचा राजीनामा देऊन तात्काळ बाजेल व्हा. आणि मग बोला, बरेच आमदार आणि खासदारांनी हजेरी लावली, नाराजीचा सूर म्हणतात त्यांच्यामध्ये. आता हे कसे, आता हे असे शुल्लकचे प्रश्न आहे. काही व्यक्तिगत, आता माझाच विषय घ्या. आता माझा वाढदिवसाचे कार्यक्रम कालपर्यंत चालू होते. आता माझ्या वाढदिवसाचे नियोजित केलेले कार्यक्रम सोडून मी नाही जाऊ शकलो, कोणाचे दुसरे काही महत्वाचे कारण असतील. आता कुटुंबातला संध्याकाळी सगळे कुटुंबातले लोक एका वेळेस जेवायला बसतात. एखादा माणूस घरी हजर असला कामाच्या निमित्तानं का बाहेर गावाला गेला तर मग शेजाऱ्यांना काय म्हणायचं, घेऊन बसला आणि जेवायला याच्या पंक्तीत बसला नाही. असे काही पोरकट प्रश्नही लोक विचारतात आणि त्याचा काही भाऊ करतात, त्यात काही अर्थ नाही. पहिल्यांदा विरोधी पक्ष नेता, त्यांचे ते सगळे खासदार, सगळे त्यांचे ते विधान परिषदेचे उपसभापती, पाच पाच दिवस त्यांना या बुलढाण्यामध्ये ठाण मांडून बसावं लागलं. तरीही बुलढाणा जिल्ह्यातले 2-4 हजाराच्यावर लोक त्या सभेला गेले नाही. तर गाड्या मोजून सांगतो मी तुम्हाला कोणत्या कोणत्या तालुक्यातून किती गेल्या. ऍव्हरेजमध्ये एका तालुक्यातून 15 गाड्याच्यावर गाड्या गेलेल्या नाही, कुठून 10, कुठून 5, कुठून 15, कुठून 20, असे करून ऍव्हरेज 13 × 15 किती गाड्या होतात. आणि एका गाडीत 8 लोक धरा, 10 तर काही बसून जातच नाही त्याच्या गाडीत. उद्धव ठाकरे किती लोक होतात. उद्धव ठाकरे यांची सभा संपल्यानंतर काही लोकांनी आपले पोस्टर आणि बॅनर फाडले होते, आपण काही रिपोर्ट वगैरे दिली का पोलीस स्टेशनवर. हे बघा, आता हे जे पोस्टर फाडणारे हे जे लोक होते, नालायक लोक, त्या ठिकाणी दारुडे फारुडे पैसे देऊन आणलेले लोक होते. हे लोक सभा सुटल्यानंतर हुर्या करत त्या ठिकाणी निघणार, बॅनर खाली पोलवर लावलेले होते. खरं म्हणजे चिखलीमधल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी माझ्या वाढदिवसाचे एवढे बॅनर लावले होते की यांच्या बॅनरला कुठं लावायला जागा नव्हती, आणि म्हणून त्यांनी ते केलेले नीच प्रकारचं एक कृत्य होतं.